राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती सोलापूर संघटनेच्या वतीनं सिंचन भवन जलसंपदा विभाग इथं एकत्रित येऊन जल्लोष साजरा करण्यात आला. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेची स्थापना संस्थापक रग कर्णिक यांनी 1962 साली केली. विश्वास काटकर यांनी सन 2018 पासून शासन दरबारी संघटनेला लोकमान्यता मिळवण्यासाठी अथक प्रयत्न केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेली जुनी पेन्शन योजना, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेला शासन मान्यता आणि इतर 4 महत्वाच्या मागण्या मान्य केल्या. त्याबद्दल सोलापूर संघटनेच्या वतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानण्यात आले. या पार्श्वभूमीवर सोलापूर संघटनेची बैठक सिंचन भवन जलसंपदा विभाग इथं घेण्यात आली. यामध्ये जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी सोलापूर जिल्हा शाखेचे अध्यक्ष राजीव साळुंखे, सरचिटणीस अमृत कोकाटे, शंतनू गायकवाड, मर्याप्पा फंदीलोलू, उपाध्यक्ष खंडू भोसले, मंजुनाथ गायकवाड, सहसचिव दीपक पुजारी, संजय काखंडी, सुहास कुलकर्णी, सागर वाघमोडे, परमेश्वर पाटील, ज्ञानेश्वर जोशी, स्वप्नील ठाकरे, पुंडलिक बनसोडे आणि लाभक्षेत्र विकास प्राधिकरण कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटना महाराष्ट्र ही सन 1962 पासून कार्यरत होती आणि या संघटनेचं रघुनाथ कर्णिक साहेबांनी आजपर्यंत नेतृत्व केलं आणि या संघटनेला राज्य शासनाची मान्यता मिळावी म्हणून खूप दिवसापासून प्रयत्न चालू होते. परंतु काही तांत्रिक प्रशासकीय अडचणीस्तव अद्यापर्यंत त्या मागणीला यश आलं नव्हतं. परंतु सन 1918 पासून पुन्हा एकदा काटकर साहेबांच्या नेतृत्वाखाली सदर संघटनेला मान्यता मिळावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा वारंवार केला व सध्याची जी राज्यस्तरावरील जी पदाधिकारी मंडळी आहे त्यांनी भरपूर पाठपुरावा करून काल त्या पाठपुराव्याचं यश करून राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटनेला शासन मान्यता प्राप्त झालेली आहे. राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे कैलासवती माननीय आदरणीय रग कर्णिक साहेबांनी याची स्थापना केली आणि त्याच्या वाटचाल आणि ही पुढे रेटळली ती विश्वास काटकर साहेबांनी आणि त्यांनी घेऊन आज आपल्या राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेला नोंदणी प्राप्त केली. राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या शासन दरबारी जवळजवळ 17 मागण्या होत्या. महत्त्वाच्या 5 मागण्या मान्य झाल्या असून त्यामध्ये महत्त्वाची म्हणजे जुनी पेन्शन योजना लागू झाली. तसेच राज्य शासन कर्मचारी मध्यवर्ती संघटनेला मान्यता प्राप्त झाली. आज मान्यता प्राप्त नसताना देखील अनेक कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न या संघटनेने सोडवलेत. यापुढे तर धाडसाने आम्ही लोक सर्व कर्मचाऱ्यांचे प्रयत्न करून प्रश्न व्यवस्थित सोडवू. गेल्या 2018 पासून राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या माध्यमातून मंत्रालयामध्ये वारंवार संघटना मान्यता प्राप्त व्हावी या दृष्टिकोनातून सगळे राज्याचे पदाधिकारी प्रयत्न करत होते. त्या प्रयत्नाला काल यश आलं. त्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील राज्य सरकारी कर्मचारी संघटना त्याचं आनंद आज सगळ्यांनी आम्ही पेढे वाटून या ठिकाणी विजय निश्चित केलेला आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या ज्या काढण्याचे प्रश्न आहेत या पुढच्या काळामध्ये अजून आम्हाला ताकदीनं लढण्यासाठी नोंदणीकृत झाल्यामुळं ताकद निर्माण झालेली आहे. त्यामुळं सोलापूर जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांचे काय प्रश्न असतील ते प्रत्येक विभागामध्ये आम्ही संघटनेच्या पदाधिकारी जाऊन कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याबद्दल महाराष्ट्र सरकारचे देखील आम्ही आभारी आहोत आणि महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सर्व पदाधिकारी त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी हार्दिक अभिनंदन.